नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब सुरे तुम्हा सर्वांचं यशस्वी भव या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण हा आज इयत्ता 8वीचा परिमेय व अपरिमेय संख्या घटक अभ्यासणार आहोत. तर यामध्ये सुरुवात करण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बघा, या ठिकाणी आता परिमेय अपरिमेय संख्यामध्ये काय आहे. तर मागच्या क्लासमध्ये आपण विविध गोष्टी अभ्यासल्या होत्या, त्यामध्ये काय काय बघितलं होतं. नैसर्गिक संख्या समूह, नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात, तर एकपासून पुढे ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या असतात नैसर्गिक संख्या असतात. या नैसर्गिक संख्या समूहामध्ये जर आपण झिरो जर ॲड केला तर याला काय म्हणायचं, पूर्ण संख्या समूह. आणि त्यानंतर यामध्येच झिरो, त्यानंतर एक दोन तीन ह्या पूर्ण एकपासून पुढे नैसर्गिक संख्या, झिरोपासून कोणत्या संख्या त्या ठिकाणी पूर्ण संख्या, आणि मायनस संख्या जर त्यामध्ये ॲड केलं त्याला म्हणतात पूर्णांक संख्या समूह. आणि आता आपल्याला बघायचं आहे परिमेय संख्या समूह. तर नैसर्गिक पूर्णांक, नैसर्गिक पूर्ण पूर्णांक सगळ्या संख्या ज्यामध्ये येतात तो परिमेय संख्या समूह आहे. आणि परिमेय संख्या समूह म्हणजे काय, तर यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की जी संख्या आपल्याला आपण यम आणि एन म्हणजे अंश आणि छेद रूपामध्ये लिहू शकतो त्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. मग फक्त काय पाहिजे, एन बरोबर खालची जी संख्या हा शून्य नको, खालची संख्या जर शून्य असेल तर त्याला परिमेय संख्या म्हणता येत नाही. मग बघा, प्रत्येक संख्या या ठिकाणी 25/3 आहे, 10/7 आहे, 4 आहे, 0/3, या प्रत्येक संख्या काय परिमेय संख्या आहे. ज्या संख्या तुम्ही बघाल त्या प्रत्येक संख्या परिमेय संख्या. जसं मी या ठिकाणी समजा 3 लिहिलं तर तुम्हा सर्वांना माहीत आहे की प्रत्येक संख्येच्या खाली काय असतो, एक दिलेला असतो, एक ऑलरेडी असतो, म्हणजे ही काय परिमेय संख्या आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असते. तर यामध्ये आपल्याला पुढची गोष्ट बघायची असते, ती म्हणजे काय. तर इथे बघूया आपण काय दिलेलं आहे पुढे, तर संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. ओके, परिमेय संख्या तर तुम्ही समजून घेतलं आहे. परिमेय संख्या म्हणजे काय असतं तर तुम्ही आत्ता समजलं आहे, यम छेद एन. फक्त एन बरोबर काय नको, झिरो नको. जर यम बरोबर एन बरोबर झिरो असेल तर ती परिमेय संख्या असणार नाही. तर ही संख्या रेषा, आता आपल्याला संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवायच्या कशा, या ठिकाणी बघा दाखवलं आहे की 703, त्यानंतर 2 आणि 703 2 आणि 2/3 या संख्या काय करा, संख्या रेषेवर दाखवा. तर मग कसं दाखवलं आहे 703 2, तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की ही जी तीन रेष 3 आहे, तर या ठिकाणी 3 जर असेल तर 2 रेषामध्ये 2 डॉट द्यायचे आहेत. हे आपण पूर्ण समजून घेऊया. या ठिकाणी पुढच्या पेजवर आपण जाऊ. 703 2 आणि -2/3 7, आपल्याला काय काय दाखवायचं आहे बघा, 703 त्यानंतर 2 आणि -2/3 हे संख्या रेषा दाखवायचे. आपण या ठिकाणी संख्या रेषा काढू आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने याला समजून घेऊ. बघा, या ठिकाणी सुरुवातीला एक संख्या रेषा काढूया. तर आपल्याला पट्टीच्या साहाय्याने तुम्ही काढू शकता ही संख्या रेषा. अशा पद्धतीने एक संख्या रेषा काढली. याच्यामध्ये आपल्याला आता काही बिंदू घ्यायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा पहिला बिंदू तो म्हणजे मिडलला, कोणता, झिरो. मिडलला झिरो. आणि मग समान अंतरावर या ठिकाणी हा 1 घ्या, त्यानंतर 2 घ्या, त्यानंतर या ठिकाणी 3 घ्या, अशा पद्धतीचे. त्याचबरोबर या साईडला काय असतात, प्लस संख्या असतात. या साईडला काय असतात, प्लस संख्या असतात. इकडं जर तुम्ही केलात तर इकडं मायनस संख्या असतात. मग या ठिकाणी सारख्याच अंतरावर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी -1, त्यानंतर या ठिकाणी -2 आणि -3. या ठिकाणी तुम्ही 5 पर्यंत 10 पर्यंत जसे संख्या आहेत आपल्याला जिथपर्यंत गरज आहे तिथपर्यंत आपण घेऊ शकतो. आता तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा की जर या ठिकाणी 3 दिलेलं असेल, या ठिकाणी 3 दिलं असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये 2 रेषा ओढायच्या आहेत सारख्या अंतरावर. ओके, 0 पासून पुढे मी इथे 1 रेषा ओढली आणि या ठिकाणी ही दुसरी रेषा ओढली. तर मग याचे 3 भाग, 3चा अर्थ काय, 3 भाग करायचे. मग हा 1 भाग झाला, हा दुसरा भाग झाला आणि हा तिसरा भाग झाला. प्रत्येकामध्ये मी किती रेषा ओढणार आहे, 2 रेषा ओढणार आहे या ठिकाणी. मग भाग किती झाले, 3 भाग तयार झाले. आपल्याला 3-3 भाग करायचे. इथंसुद्धा मी काय केले, 2 रेषा ओढले. या ठिकाणी इथंसुद्धा मी 2 रेषा ओढल्या. इथंसुद्धा 2 रेषा आणि इथंसुद्धा 2 रेषा. आता बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय दाखवा, सुरुवातीला 2 हा पॉईंट दाखवायचा आहे. मग आपण या ठिकाणी 2 हा पॉईंट दाखवूया. बघा, तर 2 कुठं आहे, इथे. तर याला आपण असं बांध देऊन या ठिकाणी याला म्हणू शकतो हा 2. ओके, त्यानंतर 7/3. तर 7 शोधण्यासाठी काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी इथून 1 मोजायचं. आता आपण जे आपले छोटे पॉईंट दिलेत ते, हा 1, त्यानंतर हा 2, 3, 4, 5, 6 आणि 7.
आणि हा जो पॉइंट आहे हा इथला हा आहे 7/3, हा काय आहे 7/3। तुम्हाला हा जर वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तुम्ही काय करा, याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। आता बघा, जर मी 7 ला 3 भाग दिला, या ठिकाणी 3 × 2 = 6, उरला किती 1, याचा अर्थ काय होतो, 2.1/3 म्हणजे 2 पूर्ण त्याच्यानंतर पहिला, 2 नंतर पहिला, तर हा काय 7/3 हा आपला पॉईंट आहे। त्यानंतर पुढचा आहे -2/3, मग कुठं करणार, मायनसकडे जाणार, -2 हा मायनस, हा -1 नाही बरं, या ठिकाणी हा आपल्याला घ्यायचा आहे, हा मायनस काय आहे, हा -1/3 आहे, त्यानंतर हा -2/3 आहे, आणि हा -3/3 आहे। तर आपल्याला काय पाहिजे, 2/3, तर आपला हा जो पॉईंट आहे 2 नंबरचा हा काय आहे, -2/3 आहे। ओके, हे जर समजलं तुम्हाला असेल तर व्हेरी गुड, किंवा तुम्हाला मी पुढं सुद्धा आणखीन समजून सांगणार आहे। बघा या ठिकाणी आणखी एका, या ठिकाणी आपण घेऊया, आपल्या मनानं काही पॉईंट घेऊया। तर आपल्याला कोणकोणते पॉईंट दाखवायचे आहेत बघा, या ठिकाणी जर मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला काय करायचं आहे, -5/4 हा दाखवायचा आहे, त्यानंतर एक पॉईंट आहे तो म्हणजे 3 दाखवायचा आहे, त्यानंतर -2 दाखवायचा आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला 7/4 हा सुद्धा पॉईंट दाखवायचा आहे। ओके, अशा प्रकारे आपल्याला हे पॉईंट दाखवायचे आहेत, हे अत्यंत समजून घेणं महत्त्वाचं आहे। हे व्यवस्थित समजून घेतलं तुम्हाला सगळं काही समजणार आहे। बघा, हे पॉईंट आपण या ठिकाणी दाखवूया। दाखवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर या ठिकाणी नंबर लाईन काढून घ्यायची, नंबर लाईन आपण या ठिकाणी काढूया। बघा, सरळ रेषा पाहिजे, तुम्ही पट्टी साईन काढू शकता। या ठिकाणी आपण एक सरळ रेषा काढून घेतली, आणि आता मिडलला पॉईंट, तुम्हाला जसं मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं, आता मिडल पॉईंट घ्यायचा। मिडल पॉईंट किती असेल तुमचा, 0, यानंतर सारख्या अंतरावर इकडे 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि 4। ओके, यामध्ये मी 4 पर्यंत घेत आहे। या ठिकाणी इकडच्या संख्या ज्या आहेत ह्या प्लस संख्या आहेत। ओके, आणि विरुद्ध दिशेला मायनस संख्या आहेत। या ठिकाणी हा तुमचा 1 - 1 आहे, त्यानंतर -2 आहे, त्यानंतर -3 आहे, आणि -4 आहे। ओके, आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पहिला दाखवायचा आहे, हा -5/4। तर 4 म्हटल्यानंतर तुम्हाला मी आधी सांगितलं, 4 म्हटल्यानंतर किती रेषा मारायच्या, 3 रेषा मारायच्या, किती रेषा, 3। तर या ठिकाणी आपण 3 रेषा घेऊया। बघा, तर या ठिकाणी 4 म्हटल्यावर 3 रेषा, मी या ठिकाणी छोट्या छोट्या 3 रेषा घेणार आहे, ही 1, ही 2 आणि ही 3। ओके, त्यानंतर 1, 2, 3, त्यानंतर 1, 2, 3, त्यानंतर 1, 2, 3, प्रत्येकामध्ये 3, 3, 4 भाग करायचे आहेत ना, मग 3 रेषा या ठिकाणी पुन्हा 1, 2, 3, सारख्या अंतरावर मारा, 1, 2, 3, त्यानंतर 1, 2 आणि हे 3, इकडंसुद्धा 1, 2 आणि 3, अशा पद्धतीने झालं। आता तुम्हाला 5/4, तर सुरुवातीपासून इथून मोजा। ओके, इथून मोजायला तुम्हाला सुरुवात करायची आहे। बघा या ठिकाणी, तर हा तुमचा काय, 1। ओके, हा 1/4, 2, 3, 4 आणि हा 5। तर हा जो पॉईंट आहे हा, हा पॉईंट तुमचा हा -5/4 आहे। त्यानंतर 3 तर अगदी सोपं आहे, +3 म्हटल्यानंतर हा तुमचा +3 आहे। ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे -2, -2 इथे आहे, तर तुम्ही यालासुद्धा इथं -2 दाखवू शकता, हा -2। आणि शेवटचा राहिला आहे 7/4, तर 7/4 पुढे जाणार, इथून सुरुवात करा, हा 1 आहे, 1/4, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, हा तुमचा इथला जो पॉईंट आहे हा 7/4 हा पॉईंट आहे। ओके, तर अशा पद्धतीने आपण दुसरी एक संख्यारेषा काढून यावर सुद्धा कशा पद्धतीने द्यायचं हे बघितलं आहे। मला वाटतं तुम्हाला हे निश्चितपणे समजलं असेल। तर आता आपण प्रश्न पुस्तकामध्ये कोणते दिलेत ते बघू। बघा या ठिकाणी, या ठिकाणी आता अशा पद्धतीने झाल्यानंतर प्रश्नसंचामध्ये सुद्धा यावर आधारित काही गणितं दिलेली आहेत तुम्हाला, तर ते तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत। तर उदाहरणसंग्रह आपण पुढच्या भागामध्ये उदाहरणसंग्रहसुद्धा समजून घेऊ, आणि या ठिकाणी मी तुम्हाला काही गणितं देणार आहे करण्यासाठी, तुम्हाला हे गणितं करून दाखवायचे आहेत वहीवर। ओके, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करू शकता किंवा माझ्या नंबरवरसुद्धा शेअर करू शकता। या ठिकाणी बघा, पहिला या ठिकाणी जे उदाहरण आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे, बघा 5/ हां बोला, कोण आहे, हां यालो 5 मिनिट थांब बेटा, झालं आता माझं। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे,
पहिले उदाहरण या ठिकाणी आहे ते म्हणजे दोन, त्यानंतर तीन छेद चार, आणि त्यानंतर मायनस तीन, आणि मायनस पाच छेद चार. अशा पद्धतीने हे एक आणि दुसरं ते म्हणजे किती, आठ छेद पाच, त्यानंतर मायनस सहा छेद पाच, त्यानंतर मायनस चार आणि मायनस तीन. अशा पद्धतीने ह्या दोन जे आहेत प्रश्न हे तुम्हाला वहीवर सोडवायचे आहेत. हे दोन प्रश्न जर तुम्ही सोडवले तर निश्चितपणे तुम्हाला ते समजेल. अशा प्रकारचे गणित हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बघता म्हणजे निश्चित तुम्हाला हा समजत आहे. व्हिडिओला आणखीन जर लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्र आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.